फक्त एक माणूस चालू शकतो इतकी जागा आहे. खतरनाक आहे माऊली तर. अरे बापरे, झेंडा तरी बघा किती आहेत. हे बघा मित्रांनो, किती मस्त वाटत आहे बघा. 50 रुपयामध्ये. आणि यांचं काय चालू आहे मला काय समजतच नाही. मगासपासून काय पाहिजे तुला बुकातात. आणि इकडनं मुद्दाम वाहन हद्द चालत नाही, त्याला शांत पाहिजे. बाकी तुमची कशी कामं होते काय मूल. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात, बरे आहेत ना? आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार. तुमचा सर्वांचा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा लाडका होस्ट विशाल. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील 5 प्रसिद्ध मंदिरे दाखवणार आहे. हे 5 मंदिरं जे मी दाखवणार आहे हे जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारे देवदेवता आहेत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण या ब्लॉगची सुरुवात करूया. तसंच मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे आपलं पहिलं ठिकाण ठरणार आहे, ते म्हणजे श्री मानसेश्वर देवस्थान. हे आपल्याला स्टार्टिंगला असं काहीतरी प्रवेशद्वार पाहायला भेटतं, एक भगवा ध्वज आणि श्री मानसेश्वर देवस्थान असं इथं लिहिलं आहे. तर चला आपण आता हे मंदिर पाहणार आहे. हे बघा, आता आपण आत प्रवेश केलेला आहे. आणि हे बघा, हे समोरून आपण पाहतोय ना, हा वेंगुर्ल्याचा मेन रोड आहे. आणि मेन रोडला लागूनच आपण हे मंदिर पाहू शकतो. हे बघा, तिथे आपल्याला भगवा ध्वज झेंडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे बघा, मस्त असे पायऱ्या आहेत. आणि हे बघा, या लोकांनी देवासाठी काहीतरी हार आणि वाटतं फुलं काय घेतलं दाखव. केळी आणि अगरबत्ती घेतली. हर्षने केळी आणि अगरबत्ती घेतलं. आणि सुमित, तुम्ही काय घेतलं? अच्छा, हे लोकांनी म्हणजे कॉम्प्रोमाइज केलेला आहे, कोलॅब केलेला आहे एकमेकांबरोबर. तर चला आपण आता हे बघा, मस्त अशी छान पायऱ्या बनवण्यात आलेलं आहे भाविकांना. आणि हे बघा, लांबून आपल्याला मानसेश्वर देव कसा पाहायला भेटतो ते. तर हे बघा, इथे आपल्याला एक पाण्याची टाकी आणि इथे तिवरं आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि हे बघा, आपण प्रवेश करून असं मस्त छान पायऱ्या बनवण्यात आलेले आहेत. आणि इकडचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे भाविकांसाठी रेलिंग्स. ज्या टायमाला जत्रा वगैरे असेल तर आय थिंक भाविकांना मग या लाईनीतून असं देवांचे दर्शन होणार. आज मित्रांनो गुरुवार आहे, काही गर्दी नाही इथे. हे बघा, आपण अशी एंट्री केलेली आहे. आणि हे बघा, हे मंदिर आहे श्रीदेव मानसेश्वर प्रसन्न. हे बघा, इथं आपल्याला घंटा पण पाहायला भेटत आहेत आणि घंटे आहेत. आपण आय थिंक असं घंटा वाजवायचं. येस, हा मुख्य डायरेक्शन आहे देवाचा. तर आपण पहिलं घंटा वाजवून घेऊ. मस्त झुंबर पण आपल्याला पाहायला भेटतो. चला आता देवांचे दर्शन करून घेऊया. हे बघा, मस्त झेंडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. भगवा झेंडा आपल्याला पाहायला भेटतोय. हे ते मानसेश्वर देव. तर तुम्ही पण जर वेंगुर्ला तालुक्यात किंवा वेंगुर्ल्यात आला ना, तर एक वेळा मानसेश्वरांना दर्शन करा. हे ज्या मानसेश्वर देवाबद्दल आपण जरा गुरुजीकडनं ऐकून घेऊया. तर काका आपल्याला इथे मिळालेले आहेत. हे मानसेश्वर देवाचे बड्डे ना, मानकरी. तर आता हे आपल्याला मानसेश्वर देवाबद्दल सांगणार आहे. तर जरा काकांकडनं ऐकूया. हे मानसेश्वर एक देवस्थान आहे, आपण जागृत देवस्थान. तुमच्या कामाला इच्छा पूर्ण होते. हा राखणार उंच खांद्यावर गोंगडी हातात काढी पाण्यात त्या दिसतात, 2 मिनटं बसतात, नंतर त्याची फेरी मारतात. आणि ऐकांना मुद्दाम वाहन हद्द चालत नाही, त्याला शांत पाहिजे. बाकी तुमची कशी कामं होते काय मुलगा होत नाही, पैसे पुरावं लागले काय असेल, ते कामं सगळं होऊन जातं. आणि ते बत्ताई जातात म्हणून फेमस आहे. त्याला लाईट नसते, जसं 400-500 बत्ते असतात, त्या बत्त्यावर नाटक चालतं माझ्या. आणि अशी त्याची ख्याती आहे. बाकी तुम्ही कधी हाक मारा, कधी तुम्हाला दर्शन देऊ शकतो, पण तुमची इच्छा पाहिजे. बाकी तुमची सगळी कामं होणं. अच्छा, हे जे भगवा आपल्याला पाहायला भेटतात ना, हे नवसाचे आहेत. हा, ते नवस करतात. ठीक आहे, आपलं काय काम झालं की निशाण गाडी देईल, निशाण गाडी म्हणतात.
आणि महादेवांचीच प्रतिमा आहे ना महाशंकर अवतार आहे. शंकर अवतार काकाने खूप छान माहिती दिली. हे बघा मस्त. हे बघा ही वेंगुर्ल्याची आपली मानशी खाडी आहे आणि मानशी खाडीलाच लागून हे आपल्याला मानसेश्वर दैवत आपल्याला पाहायला भेटते. बघा मित्रांनो, आता आपण दुसऱ्या क्रमांकाचं देऊळ पाहणार आहोत, ते म्हणजे आरवलीचा फेमस श्रीदेव वेतोबा. तर आपण असं इकडनं प्रवेश करूया आणि प्रवेश इथं अनेक स्टॉल्स पाहायला भेटतात जिथे फुलं नारळ जे देवाला अर्पण होतं ते सर्व काही आपण इथे पाहू शकतो. बघा तर चला फटाफट देवांचे दर्शन करून घेऊया. मंदिराच्या मध्यम भागी आहे तर चला आता आपण मस्त वेतोबाचे दर्शन करून घेऊया. हे बघा इथे एक मस्त हत्ती आहे आणि इथे पण आपल्याला भव्य हत्ती पाहायला भेटतो. हे बघा आणि इथं लिहिलेलं आहे मस्त श्रीदेव वेतोबा देवस्थान आरवली. तर चला मस्त दर्शन करून घेऊया. खूप छान. हे बघा इथं डेकोरेशन चालू आहे. खूप छान वाटते. हे बघा मधलं सेक्शन किती मोठं आहे. मस्त एन्जॉय करतोय. हे बघा हे मंदिर पण मित्रांनो खूप मोठं आहे वेतोबा देवांचं. तर आपण पायऱ्या चढू. श्रीदेव वेतोबा प्रसन्न. मंदिरचा आतला परिसर आणि आत तुम्हाला आता थोड्या टायमाने वेतोबांचे दर्शन करून देत आहे. आपण पाहू शकतोय बघा समोरच श्रीदेव वेतोबा आपल्याला पाहायला भेटत आहे. तर चला आता आपण दर्शन करून घेऊया फटाफट. किती मस्त वाटत आहे बघा. खूप भारी. ओम वेतालाय नमः. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. मंदिराचं पूर्ण आपण चक्र मारून देऊया. हे बघा हे जे ग्लास आपण पाहतोय ना याच्या आत 100 ते 150 वर्ष पूर्वीचं वेतोबादेव यांनी वापरलेलं आपण चप्पल पाहू शकतात. थोडं लाईटचा इश्यू आहे पण आपण बघू शकतो. आणि या सेक्शनमध्ये जे नवसाला देणारे चप्पल आहे ते खूप भारी आहे. जे रिस्टोरेशन केलेलं आहे खूप भारी केलेलं आहे. मित्रांनो हे बघा हे पहिलं प्रवेशद्वार आहे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान. आणि हे जे शिरोणा मार्केट आहे बघा शिरोणा मार्केट याच्या समोरच आहे. तर चला आता आपण
देवींचे दर्शन करून घेऊया. शिरोणा मार्केटील प्रसिद्ध मंदिर म्हणजे माऊलीचं मंदिर दाखवतो आणि तुम्हाला त्यांचं दर्शन पण करून देतो देवींचे. हे बघा, हा मधलम भाग आहे आणि कोकणातील जितके पण मंदिर आहेत त्याच्यात हा मधला सेक्शन असतो ना खूप मोठा आहे बघा, खूप मोठा असतो. मित्रांनो, एक शिरोडा मार्केटमध्ये एक माऊली देवी आहे आणि एक रेडीची माऊली देवी आहे. आज मी तुम्हाला दोन्ही दाखवणार आहे. एक तर आपण तुम्हाला दाखवतोच आहे, दुसरी पण दाखवणार आहे. ती पण प्रसिद्धच आहे बघा, किती मस्त छान प्रकारे यांचे जे डिझायनिंग वगैरे आहेत, जे फिनिशिंग आहे, खूप भारी आपल्याला कोकणामध्ये पाहायला भेटतात. हे बघा, मस्त घुमटसारखं एकदम भव्य बनवलेलं आहे बघा. हे बघा, मस्त फुलांनी पूर्णपैकी सजवलेले आहे. मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. झालं पण दर्शन? झालं फास्ट फास्ट रे एकदम. चला आता तुम्हाला देवींचे दर्शन करून देतो. हे बघा, मस्त दीप लागलेले आहे. मस्तपैकी मित्रांनो फुलांनी सजवलेलं आहे. हे बघा, याने आता माऊली देवीचं दर्शन केलं आणि थकलाय, तर आपण ह्याला चार्ज करूया, काहीतरी खाऊ घालूया ह्याला, वडापाव किंवा जे थंडा वगैरे असेल, जेणेकरून हा पोरगा चार्ज होणार. पण सुमितनी खूप मेहनत केलेली आहे, तर सुमित धन्यवाद. असंच आम्हाला तुम्ही सहकार्य करत राहा आणि आम्ही तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये घेत राहणार. खूप बरं वाटलं. आता तर मित्र आहे, स्माईल बघा, एकदम ऋतिक रोशनसारखी स्माईल आहे. आपण लाजतोय बघा. अरे मित्रांनो, हे बघा, मस्त 1, 2, 3, 4, 5 मजली आपल्याला दीपमाळा पाहायला भेटते माऊली देवीच्या एकदम समोरच आपण बोलू शकतो. तर आता मी एक एक करून एक्सपिरियन्स घेणार आहे. कोण जातोय पहिला? तू जा, जा लवकर जा. ना कोण दुसरा? तू. हा बघा, मस्त हे लोक क्लिअरन्स देतील आपल्याला. वरती काय ते साबीप नाही ना रे वरती? एकदम बारक बारक आहे रस्ता. एक माणूस घुसेल एवढा रस्ता आहे, खतरनाक आहे. पहिला माळा मी पार केलेला आहे रे, ते अटकून जाईल कोणतरी. एक माणूस चालू शकतो एवढी जागा आहे. खतरनाक आहे, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला असं मंदिरच्या जे दीपस्तंभ असत. हे बघा, आम्ही असं खड्ड्यातून वरती आलो आणि वरतून बघा काय भव्य नजारा दिसतोय. ओ माय गॉड, काय खतरनाक दिसतय वरतून. हे बघा, फर्स्ट टाइम असं काहीतरी ऍडव्हेंचरस आपण गावामध्ये केलेलं आहे. खूप भारी. फक्त एक माणूस चालू शकतो इतकी जागा आहे. खतरनाक आहे माऊलीचा. उदो उदो गुबडाची पिल्लं. हे बघा मित्रांनो, गुबडाची पिल्लं आताच न्यूबॉर्न आहेत. खूप भारी, मस्त एकदम. अंडी पण दिलेली आहे ते बघा, किती छोटा क्यूट आहे बघा.
मस्त वाटतो. सफेद कलरचे याचे पंख वगैरे आहेत, एकदम बारके आहेत, खूप भारी पाहायला भेटलं आपल्याला. रेडी गावातील माऊली देवीचं आणि मंदिर बघा किती भव्य आहे, आतून पण खूप भारी आहे. हे बघा एंट्रीला आपल्याला इथे कंदील पाहायला भेटतो आहे, एकदम मोठा कंदील आपल्याला पाहायला भेटतो आहे. नाही बघा मित्रांनो, मंदिराच्या बाहेर आपल्याला मस्त एक तुळशी वृंदावन पाहायला भेटतं आणि हे एक नवीन दीपस्तंभ बनवलेलं आहे. हे बघा वरती दीपज्योत पेटवत असतील आणि दोन तीन दिवसानंतर, आय थिंक दोन दिवसानंतरच जत्रा आहे. हे बघा आणि हे बघा, हे मुख्य प्रवेश आहे. आता इथं लिहिलेलं आहे छान प्रकारे बघा, श्रीदेवी माऊली मंदिर. हे बघा, तर चला आत प्रवेश करू आणि देवींचे दर्शन करून देतो. आई माऊली किती भव्य आहे ते, खतरनाक मजा झाली. हा मधला परिसर बघा किती भारी वाटतोय, मस्त एकदम. आणि मंदिर पण साफ सुधर आहे. खूप मोठं मंदिर आहे. हे बघा मस्त आपल्याला इथे दोन हत्ती दिसत आहेत आणि इकडनाच मुख्य प्रवेश होतो. हे बघा आपण परत इथं यांचं नक्षीकाम पाहू शकतो, कमल पुष्पाचं भव्य मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. हे बघा मस्त छान प्रवेशद्वार पण आहे, बघा मस्त फुलाने सजवलेलं आहे. ओम आई माऊली भवानी. हे बघा आता बहुतेक देवीच्या आरतीकर दर्शन करून घेऊ मित्रांनो. आपण आत गेलो होतो आणि देवींचं आपण तुम्हाला दाखवणार पण होतो, पण व्हिडिओग्राफी अलाव नव्हती कारण इकडचे जे ग्राम जे लोक आहेत त्यांचे ते प्रसार चालू होते, म्हणून मी व्हिडिओ काढले नाही. मी तुम्हाला फोटोनी दर्शन देणार आहे. हे बघा मित्रांनो, हा आपला श्री रेड्डी गणपती आहे, आता परिसर आहे आणि पार्किंग लॉट्स आहेत आणि ते आपण पाहू शकता. ते जे स्टॉल्स आहेत हे आपले प्रसाद वगैरे इथे विक्री करतात. हे बघा आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत. हे बघा मित्रांनो, हे आपलं रेड्डी गणपतीचं मंदिर आहे आणि सुरुवातीला आपल्याला तुळशी वृंदावन इथं पाहायला भेटते. हे बघा जी वृंदावन बांधलेली आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि हे बघा इथे गाई भरपूर आहे, काय समजत नाही गाईचं काय आहे, भरपूर गाई आहेत. आणि हे बघा भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे, तर आपण पण फटाफट दर्शन करून घेऊया. हे बघा आपण आत असं प्रवेश करू. हे बघा मित्रांनो, हा मधला भाग आपण पाहू शकतो. बघा कासव मामा.
पडला ना नीट पाया. हे बघा फंड्स म्हणजे दानपेटी. इथे आपल्याला फूल पाहायला भेटतं बघा, मस्त रेडीचा स्पेशल गणपती आपण बोलू शकतो. हे बघा मस्त असा सुरेख गणपती आपण पाहू शकतो. हे बघा इथं ओमसुद्धा लिहिलेलं आहे, मस्त खूप भारी वाटलं. रेडीचा गणपतीला आपण जेव्हा पण व्हिजिट करतो ना खूप भारी वाटतं. तर जरा आपण 5 राऊंड मारून घेऊया फटाफट. हे बघा मंगलमूर्ती विघ्नहारा. हे मित्रांनो जे पण हे जे टायलिंग्स वगैरे दिसतात ना पूर्ण रिनोव्हेटेड आहे. हे बघा आपल्याला तिथे शंकराचा अवतार पाहायला भेटलेला, इथे लक्ष्मीचा अवतार आपण पाहू शकतो. हे बघा ते दत्तात्रय पण आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि हे जे कलरिंग्स वगैरे आणि जे फिनिशिंग आहे खूप भारी, खूप भारी वाटतं. हे बघा इथे महालक्ष्मी देवी, सरस्वती, तुळजाभवानी सर्व काही आपल्याला पाहायला भेटतं बघा. मस्त काय कमळ बनवले भारी, एकदम भारी. हो हो हे बघा कृष्णदेव, विष्णू, दत्तदेव जे काय बोलायचं ते बोला आपण. हे बघा बाबा शेषनाग काय कारीगरी केलेली आहे. 3, 4, 5, 6, 7 फनावाला नाग आहे बघा, मस्त. मित्रांनो हे बघा आपलं गणपती बाप्पा तिथे विराजमान आहे. आणि हे बघा जर तुम्हाला गणपतीची पूर्ण हिस्ट्री पाहिजे असेल की रेडी गणपती कसा इथे स्थापना झाला, तर इथे एक पाटी लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपैकी माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जर रेडी गणपतीला आले ना तुम्ही तर हे एकदा पूर्णपैकी नक्की वाचा. हे बघा मी तुम्हाला वरच्या वरतून दाखवतो, 6 फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. हे बघा हे बघा आपल्याला मंदिराच्या समोर ना इथे गिफ्ट्स कलेक्शन्स आहेत. हे बघा किचन्स आपण पाहू शकतो, हे नावाचे किचन्स आहेत. अनेक अनेक गोष्ट आहे बाबा काय समजत नाही. हे बघा रिंग्स कडा सही बघा, फोटो फ्रेम्स पण आहेत. कॉपर रिंग्स आहेत वाटतं, ब्रॉन्झ. हे बघा मस्त छान छोटे छोटे फोटो फ्रेम्स आहेत. हे बघा इथं गणपती यांची मूर्ती आहे. बघा आदियोगी पण पाहायला भेटतो. तुम्हाला गिफ्ट्स हवे असतील तर इथं तुम्हाला भेटून जाणार. ही मोठी गणपती कितीला आहे दिवाळी? 900 ला 900 रुपीज आहे. सही आहे, घ्या गिफ्ट इकडे आल्यावर, छान आहे. हे बघा मित्रांनो मस्त एक पॅन घेतलेलं आहे आठवण म्हणून. हे बघा मस्त पॅनमध्ये रेडीचा गणपतीचा लोगो आपल्याला पाहायला भेटतो आहे, मात्र 50 रुपयामध्ये. आणि यांचं काय चालू आहे मला काय समजतच नाही. मगासपासून काय पाहिजे तुला, भूक लागली वाटते. मित्रांनो फायनली आपले 5ही मंदिर एक्सप्लोअर करून झालेले आहेत. वेंगुर्ल्यातील मानसेश्वर देवस्थान,
मग आपलं वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावामध्ये असणारा श्रीदेव येतोबा, मग शिरोड्यातील आपली माऊली देवी जी मार्केटमध्ये आहे, मग रेडीचे आपण दोन प्रसिद्ध मंदिर एक्सप्लोअर केलेत, ते म्हणजे माऊली देवी रेडीची आणि रेडीचा गणपती. आणि हे पाचही देवस्थान जे आहेत ना, हे जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारे देवस्थान आहेत. तर फायनली मित्रांनो, आपण हे पाचही मंदिर एक्सप्लोअर करून झालेलं आहे, पाचही मंदिर छानपैकी पाहून झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर वेंगुर्ला आले किंवा वेंगुर्ला तालुक्यातील तुम्हाला हे मंदिरं एक्सप्लोअर करायचे असतील, तर आपल्या ब्लॉगमध्ये हे पाचही मंदिरे मी छान प्रकारे दाखवलेले आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच मित्रांनो, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.